चलो विद्यार्थी मित्रांनो आपण जी एस टीचा आज हा शेवटचा व्हिडिओ घेऊ मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी एस टीसोबत कॅश डिस्काउंट पण आहे असं एक ट्रान्झॅक्शन घेतलं होतं त्याच टाईपचे ट्रान्झॅक्शन आपण आज बघू इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन आहेत जी एस टीमधला हाच तुमचा एक हार्ड क्वेश्चन आहे असं समजून चला त्याची प्रॅक्टिस आपण करू आज दोन ट्रान्झॅक्शनची बारा आणि तेरावा ट्रान्झॅक्शन आपण आज कम्प्लीट करू तर बघा आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेऊ परचेस गुड्स ऑफ रुपीज वन लॅक ॲट द रेट ट्वेल्व पर्सेंट जीएसटी लेस टेन पर्सेंट कॅश डिस्काउंट बघा आता ऐकलं आपण ट्रान्झॅक्शन अगोदर लिहून घेतलं आपल्याला डिस्काउंटची पण नोंद करायची आहे ओके त्यानंतर जी एस टीची पण नोंद करायची आहे परचेसची नोंद करायची आहे कॅश गोज आऊट आहे त्याची नोंद करायची आहे मग आता कोणते कोणते इफेक्ट होणार आहेत कोणते कोणते अकाउंट एंट्रीमध्ये येणार आहेत ते आपण अगोदर फायनल करून घेऊ मग आपण एक एक अमाऊंट कम्प्लीट करू तर बघा लक्ष द्या सगळ्यात आधी माल खरेदी केलं म्हटल्यानंतर पहिलं अकाउंट सापडेल आपल्याला परचेस ठीक आहे परचेसला आपण नेहमी डेबिट करणार एक लाख रुपयांचा माल खरेदी केलेला आहे बारा पर्सेंट जी एस टीने म्हणजे जी एस टी इनपुट जीएसटी येईल आता हे तुम्हाला समजलं पाहिजे जर समजत नसेल अजून माहिती नसेल तर मागचे व्हिडिओ जाऊन अगोदर बघा परचेस जर असेल तर आपण इनपुट जीएसटी म्हणून त्याला डेबिट करतो यानंतर बारा पर्सेंट जी एस टी म्हटल्यानंतर सहा पर्सेंट सी जी एस टी सहा पर्सेंट एस जी एस टी ह्या पण करणारच त्यानंतर टेन पर्सेंट कॅश डिस्काउंट म्हणजे डिस्काउंटची पण नोंद होईल कारण तो कॅश डिस्काउंट आहे याच्यामध्ये डिस्काउंट आपल्याला मिळायला पाहिजे मला पण खरेदी करतो आहे तर सूट मिळेल तर डिस्काउंट क्रेडिट लागेल कॅश द्यावी लागेल कॅश क्रेडिट लागेल कारण कॅश गोज आऊट आहे म्हणजे डेबिटला काय येईल क्रेडिटला काय येईल या आपण फायनल करून घेतलं परचेसला डेबिट सी जी एस टी एस जी एस टी दोघं डेबिट कॅश क्रेडिट डिस्काउंट क्रेडिट आता याच्यानंतर फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की अमाऊंट आपण कोणती घेणार किती घेणार हे तुम्हाला समजलं पाहिजे तर एंट्रीपर्यंत ठीक आहे एंट्री तर आपण करून टाकणार आहेत आता एवढं लिहून दिल्यानंतर एंट्री तर आपल्याला जमेलच बघा मी एंट्री अगोदर लिहून देतो अमाऊंट कशी काढणार ते बघू आपण पहिले मी एंट्री करून दाखवतो तुम्हाला इथे एंट्री काय होईल बघा परचेस अकाउंट डेबिट पर्चेस अकाउंट डेबिट अमाऊंट आपण नंतर फिलअप करणार आहेत आता जीएसटी घ्यायचं आहे म्हणजे पर्चेसच्या वेळेला आपण इनपुट म्हणणार इनपुट सी जी एस टी अकाऊंट डेबिट त्यानंतर इनपुट एस जी एस टी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट नंतर टू डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट ओके ही आपली इथं एंट्री फिक्स आहे आता आपल्याला अमाउंट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो अमाउंट काय येईल बघा आता अमाऊंट कशी काढणार अमाऊंट तुम्हाला काढता आली पाहिजे अमाऊंट तुम्हाला मी साईडला काढून दाखवतो अमाऊंट जर तुम्हाला जमते तर तुमचा पूर्ण हा टॉपिक आता क्लिअर होऊन जाईल अमाऊंट तुम्हाला व्यवस्थित काढता आली पाहिजे अमाऊंट काढण्याची एकदम सोपी पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवली ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो लक्ष द्या बघा अमाऊंट कशी काढणार सगळ्यात पहिले कॉस्ट ऑफ परचेस कॉस्ट ऑफ परचेस म्हणजे खरेदीची मूळ किंमत एक लाख रुपये एक लाख रुपये झाली कॉस्ट ऑफ परचेस याच्यामध्ये जीएसटी अगोदर ऍड होईल इनपुट सीजीएसटी आउटपुट सीजीएसटी तो आपण इथे अगोदर ऍड करू ऍड ट्वेल्व ट्वेल्सेंट जीएसटी म्हटल्यानंतर सिक्स पर्सेंट सी सीजीएसटी येईल सिक्स पर्सेंट इनपुट सीजीएसटी पुन्हा ऍड विल ऍड सिक्स पर्सेंट इनपुट येस जी एस टी हे आपल्याला ऍड करायचे आहेत सिक्स पर्सेंट कशावर घेणार एक लाख रुपयांवर एक लाख रुपयांवर जर सहा पर्सेंट जर आपण घेतलं मित्रांनो तर अमाऊंट येईल सहा हजार एस जी एस टी पण येईल सहा हजार तर एकूण एक, एक लाखमध्ये बारा हजार जर ॲड केले तर तो टोटल तो अमाऊंट द्यावी लागणार होती आपल्याला एक लाख बारा हजार पण आता डिस्काउंट पण तर आहे की नाही डिस्काउंट पण तर आहे मग डिस्काउंट त्यामधून काय करतो आपण नेहमी लेस लेस कॅश डिस्काउंट तो कितीवर किती, किती पर्सेंट आपल्याला टेन पर्सेंट आहे कितीवर हे सांगितलेलं नाही आहे पण तो नेहमी लक्षात ठेवा ह्या पर्चेसच्या व्हॅल्यूवर घेणार कारण एक लाख बारा हजारावर जर घेतला तर इथे तुम्ही जीएसटी जीएसटीची अमाऊंट आहे एक लाख बारा हजारमध्ये आपण ॲड केलेली आहे मग एक लाख बारा हजारावर जर घेतला तर या सहा सहा हजार जे बारा हजार आहेत त्यावर पण तुम्हाला सूट मिळून जाईल तर लक्षात घ्या जीएसटीवर कधी सूट मिळत नाही याच्यामुळे आपल्याला ह्या एक लाख रुपयांवर सूट घ्यायची आहे तर एक लाख रुपयांवर सूट किती येईल बघा एक लाख रुपयांवर दहा पर्सेंट जर आपण घेतले इथे लिहून देतो टेन पर्सेंट ऑन रुपीज एक लाख तर अमाऊंट येईल दहा हजार एक लाख बारा हजारमधून दहा हजार जर लेस केले तर अमाऊंट येईल एक लाख दोन हजार हे झाली आपली नेट बॅलेन्स बघा इतकं सिम्पल आहे हे ट्रान्झॅक्शन करणं हे एंट्री करणं याच्यामध्ये अजून एक हार्ड ट्रान्झॅक्शन जमलं जमे का पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर करून देईल की याच्यामध्ये काय होईल की वन थर्ड अमाऊंट आपल्याला मिळते तर वन थर्ड अमाऊंटवर आपल्याला सूट घ्यावी लागते ते पण अमाऊंट ते पण ट्रान्झॅक्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करून देईल एक व्हिडिओ वाढला तर हरकत नाही पण एक व्हिडिओ आपण अजून बनवून घेऊ पुढच्या मध्ये तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन मी घेऊन देईल आता इथे बघा सगळे अमाऊंट क्लिअर झाल्या कोणती अमाऊंट कसली बघा परचेस ची अमाऊंट किती आहे वन लॅक परचेसची अमाऊंट वन लॅक इनपुट सीजीएसटी काढला सिक्स थाउजंड तो घेतला इथे सिक्स थाउजंड आउटपुट सीज सॉरी इनपुट एसजीएसटी येईल सिक्स थाउजंड हा आता बघा कॅश किती पेड करणार एक लाख बारा हजार झाले होते ही टोटल एक लाख बारा हजार टोटल झाली होती पण आता दहा हजार रुपये लेस होतील म्हणजे पेमेंट किती करणार एक लाख दोन हजार आणि शेवटी डिस्काउंटचे दहा हजार संपलं इतकं सिम्पल ट्रान्झॅक्शन हे आहे जर अजूनपर्यंत काही शंका असेल तर व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण व्यवस्थित बघा कारण याच्यापेक्षा कठीण काही येऊ शकत नाही एक्झाममध्ये या प्रकारची जी एस टीची एंट्री तुमची तुमची हार्ड असते बाकी सर्व इझी आहेत आता नॅरेशन तुम्हाला जमायला पाहिजेल इथे नॅरेशन तुम्ही लिहिणार बिंग परचेस गुड्स ऍट दी रेट ट्वेल्व पर्सेंट टी ऍट टेन पर्सेंट कॅश डिस्काउंट आणि फायनली ही एंट्री पूर्ण कंप्लीट झाली डिस्काउंट पण तुम्हाला पूर्ण कळायला असेल नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेऊ आपण सेल्सचं सेल्सचं ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन नंबर थर्टीन तर बघा आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेऊ सोल्ड गुड्स टू आलोक सोल्ड गुड्स टू आलोक फॉर कॅश रुपीज थर्टीन थाउजंड फॉर कॅश रुपीज थर्टीन थाउजंड ॲट दी रेट ट्वेल्व पर्सेंट जी एस टी लेस टेन पर्सेंट कॅश डिस्काउंट आता बघा हे असं ट्रान्झॅक्शन आहे या प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे याच्यावरून आपल्याला कोणते कोणते अकाउंट देतील आपण अगोदर लास्ट क्वेश्चन सारखं क्लिअर करून घेऊ डेबिट क्रेडिट जे आपण इथे घेतलं होतं त्या प्रकारे हे बघा इथे डेबिट क्रेडिट आपण काढले होते त्या प्रकारे आपण डेबिट क्रेडिट इथे पण काढून घेऊ आणि मग त्यावरून आपण एंट्री करून मग अमाऊंट शोधून काढू कारण अमाऊंट इथे खूप महत्वाचे आहे एंट्री जमून जाईल आता आता तुम्हाला एंट्री जमून जाईल पण अमाऊंट शोधणं महत्वाचं आहे तर बघा सोल्ड गुड्स म्हटल्यानंतर पहिलं अकाउंट आपल्याला सेल्स सेल्स आपलं इन्कम होऊन त्याला क्रेडिट टू अलोक फॉर कॅश रोख विकला म्हणून नाव न घेता कॅश येईल माल विकल्यानंतर कॅश कमस येईल तर कॅश डेबिटला येऊन जाईल थर्टीन थाउजंड ॲट ट्वेल्व पर्सेंट जीएसटी बारा पर्सेंट जी एस टी आहे तर जीएसटी तुम्हाला आता आउटपुट जीएसटी म्हणावं लागेल क्रेडिटला येईल माल विकतोय आपण जेव्हा माल खरेदी करणार तेव्हा इनपुट जीएसटी ओके हे बघा जेव्हा आपण माल खरेदी केला होता तर ह्या जी एस टीला आपण काय केलं इनपुट आणि आता माल आपण विकतोय तर या टीला आपण काय करणार आउटपुट ठीक आहे आता आउटपुट जीएसटी केल्यानंतर सीजीएसटी एस टी वेगळं वेगळं होईल यात काही डाऊट नाही लेस टेन पर्सेंट कॅश डिस्काउंट म्हणजे डिस्काउंटची पण नोंद आपल्याला करायची आहे डिस्काउंटची पण नोंद आपल्याला करायची आहे माल विकल्यानंतर सूट तुम्हाला द्यावी लागेल डिस्काउंट तुम्ही देणार म्हणजे एक्सपेन्सेस त्याला काय करणार आपण डेबिट मग एंट्री फिक्स आहे समोर बघा आता एंट्री इथपर्यंत फिक्स आहे एंट्री काय होईल सेल्सला क्रेडिट कॅशला डेबिट जीएसटीला क्रेडिट डिस्काउंटला डेबिट मग डेबिटचे बॅलेन्सेस कोणते कोणते बघू आपण सगळ्यात पहिले कॅश अकाउंट डेबिट एंट्री करतोय बघा मी इथे कॅश अकाउंट डेबिट अमाऊंट आपण सगळ्यानंतर बघणार आहेत कॅश अकाउंट डेबिट डिस्काउंट द्यावा लागेल म्हणून डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू क्रेडिट कोणाला होईल पहिले सेल्सला टू सेल्स अकाउंट त्यानंतर आउटपुट सीजीएसटी आउटपुट सीजीएसटी अकाउंट क्रेडिटला आणि आउटपुट एसजीएसटी अकाउंट पण क्रेडिटला आणि एंट्री संपेल या प्रकारे एंट्री आपल्याला कंप्लीट करायची आहे आता फक्त याच्यामध्ये अमाऊंट काय काय येतील म्हणजे कोणती कोणती अमाऊंट शोधून काढायची आहे कॅशचे चे अमाऊंट डिस्काउंटचे अमाऊंट सेल्सचे अमाऊंट आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एस टी या सगळ्यांचे अमाऊंट आपल्याला शोधून काढायची आहे तर बघा मी साईडला तुम्हाला वर्किंग आउट करून हो दाखवतो सगळ्यात पहिले कॉस्ट ऑफ सेल्स इथं घेतोय बघा मी समजण्याकरता लवकर व्यवस्थित कॉस्ट ऑफ सेल्स किती रुपयांचा माल विकला आहे आपण थर्टीन थाउजंड तेरा हजार याच्यामध्ये सगळ्यात पहिले मला सांगा जी एस टी काय व्हायला पाहिजे ॲड कोणता जी एस टी आहे आउटपुट की इनपुट इथे आहे आउटपुट ट्वेल्व पर्सेंट आहे म्हणून सिक्स पर्सेंट इथं येईल सी जी एस टी टी ॲड सिक्स पर्सेंट आउटपुट सी जी एस टी अकाउंट पुन्हा ॲड विल सिक्स पर्सेंट आउटपुट एस जी एस टी अकाउंट ठीक आहे आता आपण पहिले जी एस टी काढून घेऊ कारण त्यानंतर आपण डिस्काउंट बघणार डिस्काउंट तुम्हाला जी एस टीवर तर मिळणार नाही आहे डिस्काउंट तुम्हाला ह्या कॉस्टवर मिळेल किंवा कॉस्टवर द्यावं लागेल इथे द्यावं लागेल आपण माल विकतोय तर जी जी एस टीवर डिस्काउंट नाही द्यावा लागत तुम्हाला डिस्काउंट द्यावा लागेल कॉस्ट व्हॅल्यूवर पहिले सिक्स पर्सेंट काढून घेऊ आपण थर्टीन थाउजंडवर थर्टीन थाउजंडवर सिक्स पर्सेंट काढण्यासाठी काय करावं लागेल थर्टीन थाउजंड इंटू सिक्स अपॉन हंड्रेड इतकं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे डिस्काउंट काढण्याचं दोन झिरो कट केले दोन झिरो कट केले सिक्स इंटू झिरो करा झिरो सिक्स इंटू थ्री केले एटीन एट घेतला वन कॅरी ऑन सिक्स इंटू वन सिक्स आणि हा वन प्लस केला सेवन एट झिरो हा ला डिस्काउंटचे अमाऊंट सातशे ऐंशी रुपये सॉरी जी एस टीचे अमाऊंट सहा पर्सेंट जे आहेत त्याले सातशे ऐंशी इथे पण सातशे ऐंशी टोटल करावी लागेल अगोदर लक्षात घ्या तेरा हजार रुपये कॉस्ट ऑफ सेल्स त्यात सीजीएसटी ऍड केला एस जी एस टी ऍड केला टोटल ऍड करून अमाऊंट खाली आठ आणि आठ सोळा एक कॅरी ऑन आठ आणि सात पंधरा पाच एक कॅरी ऑन एक आणि तीन चार एक सेम चौदा हजार पाचशे साठ रुपये इतकी अमाऊंट आपल्याला मिळायला पाहिजे होती पण आपण काय केलेलं आहे त्यात त्यांना डिस्काउंट दिलेला आहे तर डिस्काउंट त्यातनं काय झालं पाहिजे लेस झाला पाहिजे मग कॅश डिस्काउंट लेस करू डिस्काउंट नेहमी कॉस्ट व्हॅल्यूवर मिळेल किंवा द्यावा लागेल मग टेन पर्सेंट ऑन रुपीज थर्टी थ थर्टीन थाउजंड कशावर डिस्काउंट लेस केलं ते पण मी ते क्लिअर करून टाकतो आहे तर तेराशे रुपये डिस्काउंटचे लेस करा अमाऊंट किती उरते बघा झिरो सिक्स टू थ्री वन तेरा हजार दोनशे साठ रुपये हा तुमचा नेट बॅलेन्स इथे शिल्लक राहतो आहे आणि संपलं आता इथून फक्त आपल्याला अमाऊंट इथे पुटअप करायचे आहेत पैसे किती थी मिळतील कॅश किती येईल भले आपण माल तेरा हजारचा विकलेला आहे जीएसटी ऍड केलेला आहे चौदा पाचशे साठ मिळायला पाहिजे होते पण ते आता जीएसटी काय होईल सॉरी डिस्काउंट काय होईल लेस तर पैसे किती थी मिळतील तेरा हजार दोनशे साठ त्यानंतर डिस्काउंट द्यावा लागला ला तेराशे सेल्सला क्रेडिट करू सेल्सचे अमाऊंट किती आहे थर्टीन थाउजंड यानंतर सी जी एस टी सेवन एटी एस जी एस टी सेवन एटी आणि फायनली पूर्ण एंट्री कंप्लीट नॅरेशन घेऊ बिंग सोल्ड गुड्स ॲट दी रेट ट्वेल्व पर्सेंट जी एस टी अँड टेन पर्सेंट कॅश डिस्काउंट आणि ही पण एंट्री संपली तर या दोन एंट्रीज आपण आज घेतल्या काही शंका असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा जर नाही समजलं तर मला मेसेज करून कॉल करून विचारा मी समजून देईल ओके व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओला लाईक सुद्धा करा बघा ला ला तुम्हाला हे लिहिण्यासाठी मी तुम्हाला दाखवून देतो एक वेळेस हा ट्वेल्व्ह नंबरचा ट्रान्झॅक्शन आणि त्यानंतर हे थर्टीन नंबर ट्रान्झॅक्शन आजचे हे दोन ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाले जमलंच तर पुढच्यामध्ये आपण वन थर्ड अमाऊंट वन फोर्थ अमाऊंट मिळून डिस्काउंट असेल ते ट्रान्झॅक्शन घेऊ अदरवाईज आपण डायरेक्ट क्वेश्चनला स्टार्ट करणार